नमस्कार कशा आज सगळे मजेत ना मी आज पुन्हा तुमच्यासाठी एक छान केक रेसिपी आणि केक डिझाईन घेऊन आलेली आहे चला तर आपण केक बनवायला सुरुवात करूया पाचशे वे चॉकलेट प्रेमिक्स घेतलेलं होतं त्यापासून हा बेस तयार करून घेतलेला आहे हा मी कढाईमध्ये केक बेक करते नेहमीच तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिस पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल की मी केक कढाईमध्ये बेक करते बघू शकता कढाईमध्ये हे शुगर सिरप आहे साखर आणि पाणी साखर हे पाण्यात व्यवस्थित विरगळून घेतलं आहे डार्क कंपाऊंड चॉकलेटपासून मी गणाश तयार केलेले आहे चॉकलेटचे बारीक तुकडे करून त्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं क्रीम मिक्स केलेलं आहे आणि हे क्रीम बीट केलेले आहे मी तुम्ही हे क्रीम गणाश बनवताना त्यामध्ये ते थोडंसं तेल किंवा बटर देखील टाकू शकता शाईन येण्यासाठी पण मी बटर नाही थोडं तेल वापरते आता एक के जीचा केक बोर्ड घेतलेला आहे मध्यभागी सेंटरला थोडंसं क्रीम लावून घेतलेलं आहे म्हणजे आपला केक इकडं तिकडं सरकत नाही मध्यभागी सेंटरला व्यवस्थित असतो आता हे शुगर सिरपने मी व्यवस्थित त्या लेअरला सोप करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला करा बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल प्लीज चॅनलला व्हिजिट करा तुम्ही जर अजून चॅनलला व्हिजिट केलेलं नसेल तर आता ही क्रीम मी त्याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेते ही माझ्याकडे कालची उरलेली क्रीम होती एक ते दोन दिवसाआडची क्रीम असले तर मी ती टाकून देत नाही ती वापरून घेते ती खराब होत नाही फ्रीजला स्टोर करा तुम्ही देखील वापरू शकता जर तीन दिवसाच्या पुढची असेल तर खरंच ती वापरू नका टाकून द्या पण दोन एक ते दोन दिवसाची असेल तर नक्कीच वापरा ती टाकून देऊ नका तर या दुसऱ्या लेअरला देखील व्यवस्थित शुगर सरपने सोक करून त्याच्यावरती देखील क्रीम मी स्प्रेड करून घेते बघू शकता तुम्ही चॉकलेट गणाशी डायरेक्ट क्रीममध्ये देखील मिक्स केलं तरी देखील चालेल पण याचं मग तुम्हाला चॉकलेट गणाशी जास्त वापरावे लागतं आणि जास्त लागतं चॉकलेट तर तुम्ही तुमचं कस्टमर आ... ला सांगून तुम्ही करू शकतात पैसे वाढवू शकता जर कस्टमर तुम्हाला पैसे द्यायला ॲग्री असेल तर तुम्ही मग ते चॉकलेट गनाश वापरू शकतात पण चॉकलेट केक आहे म्हटल्यावरती चॉकलेट गनाश भरभरून वापरा प्रत्येक लेअरला त्याशिवाय चॉकलेटला आपलं टेस्ट येत नाही किंवा खायला मजा येत नाही तुम्ही यामध्ये चॉकलेट चोको चिप्स देखील ॲड करू शकतात चॉकलेटचे छोटे छोटे असं मार्केटमध्ये तुकडे येतात वेगवेगळ्या सेपमध्ये ते तिसऱ्या लेअरचा व्यवस्थित मी में बटर पेपर काढून तिला देखील शुवरसरपणे व्यवस्थित झोप करून घेते चॉकलेट केकला फिनिशिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्ही थोडंसं आयसिंग करून फ्रीजमध्ये वीस ते पंचवीस मिनटं ठेवल्यानंतर जर तुम्ही केकचे आयसिंग कराल तर खूप परफेक्ट आणि खूप छान होते मी आज सकाळी केक बनवलेला आहे दहा वाजता कारण की मला केक बनवून नंतर शॉपमध्ये जायचं होतं त्यामुळे मी सकाळी हा बनवून घेतला आणि ह्या आदल्या दिवशी ऑर्डर होती त्यामुळे माझ्याकडे आदल्या दिवशी जरी ऑर्डर असली तरी मी ते आधीच प्रिपेअर करून ठेवत नाही त्या दिवशीच केक बनवते बघू शकता तुम्ही केकची फिनिशिंग आणि हाईट खूप छान आलेली आहे आजचा केक खरंच खूप स्पेशल आहे एका एक वडिलांनी ह्या केकची ऑर्डर दिलेली आहे त्यांच्या मुलीचा बड्डे आहे आज त्यासाठी पूर्ण केकला मी व्यवस्थित आयसिंग करून घेत आहे तुम्ही हे स्पॅच्युलाने जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही पायपिंग बॅगने करू शकतात पायपिंग बॅगने खरंच खूप लवकर आणि इझी होतं पण मला हे शिकायचं आहे परफेक्ट लवकरात लवकर यायला पाहिजेल पायपिंग बॅगने आधी मी करत होते जेव्हा नवीन ट्राय करत होती केक तेव्हा पण आता मी हे स्पॅच्युलानेच करते तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही पायपिंग बॅगने करा किंवा तुम्हाला देखील परफेक्ट याच्यानेच शिकायचं असेल तर तुम्ही स्पॅचोलायनस करा हे स्क्रॅपर घेतलेले मार्केटमध्ये वेगवेगळे आकारातले स्क्रॅपर ॲवेलेबल आहेत प्लॅस्टिकचे थोडेसे हार्ड प्लॅस्टिक हे शीट आहे याला म्हणतात लॅमिनेशन शीटसारखं शीट, शीट आहे प्लॅस्टिकचे येतात स्टीलचे येतात तुम्ही घेऊ शकतात नाहीच तर तुमच्याकडे जुने ए टी एम कार्ड असं कसले कार्ड असतील ते देखील तुम्ही वापरू शकतात त्याच्याने देखील केकची फिनिशिंग खूप छान होते जेव्हा मी स्टार्टिंगला केक बनवला होता घरगुती तेव्हा माझ्याकडे हे इथलं काही सामान नव्हतं टर्न टेबल देखील नव्हता तर मी खाली कोळपाट ठेवून ताट ठेवून त्या पद्धतीने केक बनवला होता आणि तुम्ही विचारही करू शकत नाही जे आपल्या कपड्याला लेबल टॅग आलेलं असतात त्या टॅगने मी पहिल्यांदा केक आ, हे केलेलं होतं फिनिशिंग केलेलं होतं आता हे बघू शकता तुम्ही वाटेत मी थोडी क्रीम आहे एक तर दोन ड्रॉप त्यामध्ये पिंक कलर ॲड केलेला आहे मला जास्त डार्क नको आहे केक असं थोडं वेगळं काहीतरी करूया म्हटलं ते बॉर्डर काढून घेते थोडी जाड काढायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकतात तुम्हाला जसं पाहिजे तसं असं नाही की तुम्ही मी बनवलं तसंच बनवा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा मी यात काही आणि बदल करायला पाहिजे तर तुमच्याकडे काही माझ्यासाठी सजेशन असेल तर दे ते देखील मला कमेंट्समध्ये कळवा ते स्क्रॅपवर मी फिनिशिंग करून घेतली बघू शकता तुम्ही खूप छान दिसत होता असाच केक पण मला आज थोडं काहीतरी वेगळं करायचं आहे ते असं वरती लायनिंग करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही दिल्यानंतर दिल्यानंतरही खूप छान दिसत होता एंड ऑफ द रिझर्ट कसा निघतो बघूया आपण पूर्ण केक झाल्यानंतर मला तर असंच खूप छान वाटत होता चॉकलेट केक म्हटल्यावर बनवता बनवताच तोंडाला पाणी येतं चॉकलेट ओतलं की आता एक चॉकलेट मी वरती देखील टॉपला स्प्रेड करून घेते होतं तेवढं मी सगळं स्प्रेड करून दिलं ठेवण्यापेक्षा आणि जेवढा चॉकलेट वापराल तुम्ही तेवढा केक खूप टेस्टी आणि छान होतं मला खाली ड्रॉप ड्रिपिंग करायचं नव्हतं पण ते नॅचरली होऊन गेले एक तर दोन जागेवरती थो। नंतर हे स्टार नोजल घेतलं आधी एक व्हाईट आणि पिंक असं डॉर्डर देत होतं पण ते मला खूप अवघडल्यासारखं होतं तर मग थोडी थोडी जागा सोडून पिंक कलरच्या आधी करून घेतले आणि नंतर व्हाईट कलरचे नंतर हे टू डी नोजल घेतलं त्याने मी रोज तयार करून घेते बघू शकता तुम्ही आता ही जी उरलेली क्रीम होती पिंक तेच मी नोजल न बदलता त्याचे स्टार देऊन घेतलेले आहेत तुम्हाला केक कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज पूर्ण केकला मी पूर्ण केकला डिझाईन केलेले नाही एका साईडला डिझाईन केली आणि नंतर केकवरती नाव देखील टाकून घेतलेले थोडेसे शुगर बॉल्स लावले तुम्हाला कसा वाटला केक नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग